वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक उपचार पद्धती विकसित होत असताना रोगाच्या मुळावर इलाज आणि पर्सन ॲज अ होल या मूळ तत्वांमुळे होमिओपॅथी आज आपलं स्थान भक्कमपणे टिकून आहे. त्याचबरोबर होमिओपॅथीबद्दल मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जनजागृतीमुळे सर्वसामान्यांपासून ते अतिश्रीमंतांपर्यंत सर्व वर्गातील लोक आज होमिओपॅथीकडे वळत आहेत. जगभरामध्ये आज होमिओपॅथी क्षेत्रात तज्ज्ञ संशोधक आपल्या संशोधन आणि अनुभवाद्वारे एकीकडे अनेक दुर्धर व्याधीतून असंख्य रुग्णांना रोगमुक्त करून त्यांना सामान्य आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यात मदत करत आहेत, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात होमिओपॅथीबद्दल जनजागृतीही करत आहेत. होमिओपॅथी विश्वातील असंच एक व्यक्तिमत्व मॉडर्न होमिओपॅथीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय कुमार माने. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांना रोगमुक्त करून एक आनंदी आणि सामान्य आयुष्य प्राप्त करून देणं हेच ध्येय बाळगून गेली 22 वर्ष अथक संशोधन आणि रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहे. डॉक्टर विजय कुमार माने यांनी आपल्या वैद्यकीय कार्याची सुरुवात व्याख्याते म्हणजेच लेक्चरर म्हणून केली. त्यासोबतच पारंपरिक उपचार पद्धतीने दुर्धर मानलेल्या विविध जीवघेण्या आजारांवर अविरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही अत्यंत साधी आणि सोपी परंतु दुर्धर व्याधींपासून मुक्ती देणारी उपचार पद्धती निर्माण झाली. 22 वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये लावलेल्या रोपाचा आज महाराष्ट्र, गोवासह 12 क्लिनिक्समधून देश विदेशातील रुग्णांना लाभ होत आहे. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटची निर्मिती डॉक्टर विजय कुमार माने यांच्या अविरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून झालेली आहे आणि उत्तरोत्तर त्यामध्ये नवीन संशोधन प्रक्रिया सुरू असते. कॅन्सर, किडनी फेल्युअर, लिव्हर सिरोसिस, मधुमेह, अस्थमा, अस्थिरोग या आणि इतर अनेक दुर्धर आजारांवरील डॉक्टर विजय कुमार माने यांचं संशोधन आणि त्या संशोधनावर आधारित औषधांची निर्मिती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये होत असते. रुग्णांना सहजपणे घेता येतील अशी औषधांची किट, लिक्विड आणि ग्लोब्युल्स निर्मिली जातात आणि ती हाताळण्यासही अत्यंत सोपी असतात. नमस्कार, मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण पाहताय कार्यक्रम आरोग्याचं मॉडर्न युग. खरं तर लिव्हर सिरोसिस हा शब्द जरी आपण उच्चारला तरी काहीतरी गंभीर आजार आहे एवढं आपल्याला कळतं, पण नक्की काय आहे हा आजार आणि काय त्यातले बारकावे आहेत, हा असाध्य म्हणून जो समजला जाणारा रोग आहे त्या रोगाला मॉडर्न होमिओपॅथीमध्ये काय उपचार पद्धती आहे हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमातून. आणि आज आपल्या बरोबर आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. सर, लिव्हर सिरोसिस बद्दल जेव्हा आपण बोलतो तर तेव्हा लिव्हर सिरोसिसचं गांभीर्य काय आहे, म्हणजे किती गंभीर हा असा आजार आहे? लिव्हर सिरोसिस हा खूप गंभीर आजार आहे आणि सध्या खूप रुग्ण लिव्हर सिरोसिसचे आहेत. देशामध्ये पण आणि जगामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना लिव्हर सिरोसिस व्हायला लागलेला आहे आणि त्याची खूप कारण आहे. काय म्हणजे का अचानक असं वाढलंय असं काय वाटतं? आता एक तर मुख्य कारण आहे म्हणजे व्यसनाधीनता, अल्कोहोल जे आहे, दारूचं दुष्परिणामुळे लिव्हर सिरोसिस होतो. तसे इतर अनेक कारण पण आहेत. आपण अगोदर पण ते बघितलेलं आहे की बरेचसे ड्रग्ज आहेत, त्यामध्ये मेथोट्रेक्झेट सारखा ड्रग, आयसोनायझेट सारखा ड्रग किंवा अँटीबायोटिक्स अतिसेवन करणं, पेन किलरचं अतिसेवन करणं, इव्हन क्रोसिन जी आहे म्हणजे तापावर वापरलं जाणारं कॉमन मेडिसिन, ते जर 1.5 महिना घेतलं तर त्याच्यामुळे पण लिव्हर सिरोसिस होऊ शकतो. अच्छा, म्हणजे आपण जी मेडिसिन बऱ्याचदा ओव्हर द काउंटर घेतली जातात, प्रिस्क्रिप्शन शिवाय घेतली जातात, तर तिथे कुठेतरी आपण आळा घातला पाहिजे. आयबुप्रोपेन सारखी औषधं जी आहेत ती औषधं खूप डेंजरस आहेत, त्याच्यामुळे पण लिव्हर सिरोसिस होऊ शकतो. म्हणजे एकतर मला वाटतं की औषधं जी आहेत ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण घेतली पाहिजेत आणि तरी पण त्याचं सेवन हे नियंत्रित असावं, म्हणजे अनियंत्रित सेवन करणं हे खूप धोकादायक आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की अल्कोहोलिझम किंवा मद्यपान करणं हे कारण आहे लिव्हर सिरोसिसचं, तर काय परिणाम होऊ शकतात दारूचे आपल्या शरीरावर? अतिप्रमाणामध्ये ज्यावेळेला आपण अल्कोहोलचं सेवन करू, मद्यपान करू, त्यावेळेला लिव्हरमध्ये फायब्रोसिस व्हायला लागते, म्हणजे अर्ली फायब्रोसिस म्हणतात त्याला लिव्हरचं.
आणि मग इट लीड्स टुवर्ड्स लिव्हर सिरोसिस. मग त्याच्या फायब्रोसिसच्या परिणामांतर्गत त्याचं लिव्हर सिरोसिस व्हायला लागते. म्हणजे त्यामध्ये लिव्हरमध्ये जाळ्या जाळ्या तयार होतात आणि लिव्हरचं जे फंक्शन आहे, नॉर्मल फंक्शन जे आहे ते फंक्शन हॅम्पर होतं, म्हणजे फंक्शन कमी होतं आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसायला लागतात. जसं लिव्हरचं प्रमुख फंक्शन आहे की डिटॉक्सिफिकेशन ऑफ टॉक्सिन्स, टॉक्सिन जे काढून टाकले जातात, ते टॉक्सिन काढून टाकायचं बंद झालं की ते टॉक्सिन शरीरामध्ये साठले जातात. आयन डेफिशियन्सी निर्माण होते कारण आयन तयार होण्याच्या प्रोसेसमध्ये लिव्हर जे मदत करते ते थांबते, त्यामुळे आयन डेफिशियन्सी होते, प्लेटलेटची डेफिशियन्सी होते. अल्ब्युमिन जे लिव्हरमध्ये तयार होते ते थांबल्यामुळे मग पोटात पाणी होणं महत्वाची गोष्ट, म्हणजे प्रोटीन डेफिशियन्सी होते. त्यामुळे लिव्हरचा रुग्ण आपल्याला बऱ्याच वेळेला असा दिसतो की ज्याचं पोट मोठं असतंय आणि हातपाय काड्या असतात, म्हणजे त्याचं कारण ते प्रोटीन डेफिशियन्सी. बरोबर. हे दुसरी गोष्ट, बाईल जी आहे ती बाईल तयार होणारी शरीरात साठली जाते, त्याचं निचरा होत नाही. एक्सक्रिशनचं काम आहे लिव्हरचं, बाईल तयार करणं आणि एक्सक्रीट करणं म्हणजे पित्त, ते थांबल्यामुळं मग त्या पेशंटला कावीळ व्हायला लागते. त्या कावीळीमुळे पेशंटचा मृत्यू पण होऊ शकतो. मग कावीळीच्या परिणामांतर्गत पेशंटच्या अंगाला खाज येणं हे होऊ शकतं. त्यानंतर पोर्टल हायपरटेन्शन होतंय, पोर्टल हायपरटेन्शनचा परिणाम म्हणून मग पोटात पाणी होणं, ते पोर्टल हायपरटेन्शनच्यामुळं पोर्टल व्हेनमध्ये थ्रोम्बोसिस होतो आणि मग कॅप्यूट मेडिसिन म्हणतात त्याला, की लहान लहान ज्या रक्तवाहिन्या सेंट्रिओल ज्या आहेत, आर्टेरिओल ज्या आहेत, त्या आर्टेरिओल्स अशा कोळ्याच्या जाळ्यासारख्या, कोळ्याच्या आकारासारख्या आपल्या शरीरावर लहान लहान पॅचेस असे दिसतात, त्याला कॅप्यूट मेडिसिन असे म्हटलं जाते. तर हे दिसणारे परिणाम आहेत लिव्हर सिरोसिस. बरोबर. आणि जर हे ट्रीट झाले नाहीत योग्य पद्धतीमध्ये तर मग पेशंटचा मृत्यू ओढवू शकतो. सर आपल्याला एक फोन येतोय तो घेऊया आपण. मनीष खाडे आपल्याशी बोलतायत उरणहून. नमस्कार, बोला. डॉक्टर, मला असं विचारायचं की लिव्हर सिरोसिस या आजाराची लक्षणं काय आहेत? धन्यवाद. सर त्यांनी असं विचारलंय की आजाराची लक्षणं काय काय असू शकतात. आजाराची लक्षणं म्हणजे जसं आजार हा डेव्हलप होईल, म्हणजे 70% लिव्हर ज्यावेळेला जास्त खराब होतोय त्यावेळेला त्याला म्हणलं जाते लिव्हर सिरोसिस. त्यावेळेला प्रामुख्यानं रक्त कमी येणं, म्हणजे शरीर पांढरं पडू शकते. त्यानंतर अॅनिमिया आणि प्लेटलेट काउंट कमी होतो, याचा परिणाम म्हणून शरीर पांढरं पडू शकतं. ज्यावेळेला कावीळ वाढेल, म्हणजे बिलिरुबिन वाढेल, त्यावेळेला शरीर पिवळं पडतं आणि अंगाला खाज सुटू शकते. ज्यावेळेला पोर्टल हायपरटेन्शन होईल, म्हणजे पोर्टल व्हेन थ्रोम्बोसिस होईल किंवा पोर्टल व्हेन्स त्याच्या बंद व्हायला लागतील, त्यावेळेला त्याला पोर्टल हायपरटेन्शनमुळं पोटामध्ये पाणी होणं, त्याला असायटिस असं म्हटलं जातं, म्हणजे रुग्णाच्या पोटाचा आकार हा मोठा होईल. त्यानंतरच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पुढच्या फेजमध्ये प्लुरल इफ्युजन होईल त्याला, म्हणजे रुग्णाच्या छातीमध्ये पाणी व्हायला लागेल फुफ्फुसामध्ये, त्याला प्लुरल इफ्युजन असं म्हटलं जाते. ही लक्षणं दिसू शकतात. बरोबर. तुम्ही जसं सांगितलं की पोटामध्ये किंवा छातीमध्ये पाणी होऊ शकतं, पण ही पुढची लक्षणं झाली. पण अगदी सुरुवात ही कशापासून होते? सुरुवात भूक कमी येणं, ताप वारंवार येणं, संडासमधनं उलटीमधनं रक्त पडणं. बऱ्याच वेळेला रुग्णाला काहीच लक्षण दिसत नाही आणि रक्ताच्या उलट्या सडन होतात, हे पण होऊ शकतं. म्हणजे जी लक्षणं आहेत ती पण खरं तर वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकतात. किंवा वजन कमी येणं, अकल्पित वजन कमी येणं, पोटाचा आकार मोठा होणं, हातपाय बारीक होणं. अच्छा. लेट स्टेजेस मध्ये पुन्हा डिस्कलरेशन ऑफ बॉडी, म्हणजे पूर्ण शरीर काळं पडायला लागतंय. हे पण लक्षण दिसू शकतं. बरोबर. मग ह्यानंतर चाचण्या कुठल्या केल्या जातात? लिव्हर सिरोसिसच्या आजारामध्ये प्रामुख्यानं ब्लड टेस्ट आहेत, रक्ताच्या चाचण्या आहेत आणि सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन या चाचण्या आहेत. रक्ताच्या चाचण्यांमध्ये सीबीसी केलं जातं, ज्यामध्ये हिमोग्लोबिन कमी असते, प्लेटलेट काउंट हा कमी होतो लॅटर स्टेजेसमध्ये, LFT डिरेंज असतात, म्हणजे बिलिरुबिन वाढलेलं असू शकतं, SGOT SGPT वाढलेलं असू शकतं, अल्कलाईन फॉस्फेटेज वाढलेला, GGTP पण वाढलेला असू शकतो. ओके. ह्या रक्ताच्या चाचण्या झाल्या प्रमुख. PT INR पण डिरेंज असतं. बरं. आणि मग सोनोग्राफीमध्ये आपल्याला ते लिव्हरची साईज वाढलेली किंवा कमी झालेली दिसू शकते. लिव्हर सिरोसिस आहे हे सोनोग्राफीमधनं आपल्याला, ज्यावेळेला त्याला नोड्युलर लिव्हर, अपिअरन्स ऑफ लिव्हर इज नोड्युलर असं म्हटलं जातं, त्यावरून लिव्हर सिरोसिस हे कळू शकतं. पोटामध्ये पाणी, त्याच्या असायटीस असेल तर पोटामध्ये पाणी आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसेल. छातीमध्ये जर पाणी असेल तर आपल्याला एक्सरेमध्ये छातीमध्ये पाणी दिसेल किंवा सोनोग्राफीमध्ये छातीमध्ये पाणी दिसेल. ह्या प्रमुख टेस्ट झाल्या. जर आपल्याला अशी शंका वाटते की ह्या रुग्णाला लिव्हर सिरोसिसमुळं लिव्हरमध्ये कदाचित गाठ असेल, इट मे बी अ कॅन्सर, हा कॅन्सर पण असू शकतो, त्यावेळेला मग अल्फा फिटोप्रोटीन नावाची एक टेस्ट केली जाते ब्लडची, ती हाय असू शकते. आणि सीटी स्कॅनमध्ये आपल्याला लिव्हरमध्ये किंवा MRI लिव्हरमध्ये गाठ दिसू शकते. लिव्हरचा फायब्रोस्कॅन नावाची एक टेस्ट आहे, फायब्रोस्कॅन हा आपल्याला वाढलेला दिसू शकतो.
बरोबर आहे. लिव्हर सिरोसिसबद्दल आपण आणखी जाणून घेणार आहोत, पण तुमच्या मनात लिव्हर सिरोसिसबद्दल काही प्रश्न असतील किंवा तुमचे एखादे नातेवाईक किंवा परिचित असतील त्यांना जर लिव्हर सिरोसिस झाला आहे आणि त्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुमच्या स्क्रीनवर जे फोन नंबर्स दिसत आहेत त्या फोन नंबरवर तुम्ही फोन करून आपले जे प्रश्न आहेत, शंका आहेत, ते विचारू शकता, अधिक माहिती घेऊ शकता मॉडर्न होमिओपॅथीबद्दल. सिरोसिसबद्दल आणखी जाणून घेणार आहोत, आत्ता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण पाहताय कार्यक्रम आरोग्याचं मॉडर्न युग. लिव्हर सिरोसिसबद्दल आज आपण चर्चा करतोय आणि लिव्हर सिरोसिस ज्यांना झाला होता ते मानसिंग सावंत यांचा रिपोर्ट आणि यांचा आढावा आपण रिपोर्टचा घेणार आहोत आणि त्यांचा जो अनुभव आहे तो त्यांच्याचकडून ऐकूया. मानसिंग सावंत, वय 67 वर्षे, राहणार पुणे, यांना जून 2017 मध्ये अचानक चक्कर येऊन रक्ताची उलटी झाली. जे कसं मी नेहमीप्रमाणे रुटीन वर्क वर्क करून घरी आलो असताना एकदम अशी मला चक्कर आली आणि रक्ताची उलटी झाली. त्या रक्ताच्या उलटीमध्ये जवळजवळ 1.5 लिटर रक्त पडलं. त्यांनी त्यांच्या स्थानिक डॉक्टरांना दाखविले असता डॉक्टरांनी नामांकित तज्ज्ञांच्या सल्ल्याने ॲडमिट होण्यास सांगितले. फॅमिली डॉक्टरकडे गेलो आणि त्यांनी आम्ही एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला सांगितलं. नंतर तिथंसुद्धा ओ पी डीमध्ये बसलो असताना मला एक बराच वेळ बसावं लागलं आणि तिथं चक्कर आली आणि तिथेही रक्ताची उलटी झाली. तीसुद्धा जवळजवळ 1 लिटरभर रक्त तिथं पडलं. नंतर तिथल्या डॉक्टरने धावाधाव करून मला ICU मध्ये नेलं आणि तिथे औषधोपचार सुरू केले. तज्ज्ञांनी त्यांच्या एंडोस्कॉपी व सोनोग्राफी रिपोर्टनुसार त्यांचे लिव्हर 60-70% खराब झाले असल्याचे सांगितले. त्यांना भूक न लागणे, सतत पोटात दुखणे असे त्रास होत होते. सतत ॲडमिट होऊन एंडोस्कॉपी व बँडिंग करावे लागत असे. पहिल्या एंडोस्कोपीमध्ये म्हणजे ज्यावेळी मी ॲडमिट झालो, पहिले एंडोस्कोपी झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, निदान असं केलं की तुमचं 60-70% लिव्हर डॅमेज झालेलं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला दर 15 दिवसांनी इंडोस्कोपी करून घ्यावी लागेल. म्हणजे त्या लिव्हरची कंडिशन काय आहे हे पाहण्यासाठी दर 15 दिवसांनी इंडोस्कोपी करावी लागेल. त्यावेळी इंडोस्कोपी करताना इतका त्रास व्हायचा की भयंकर तो सहनच व्हायचा नाही. जुलै 2019 रिपोर्टनुसार त्यांचे प्लेटलेट्स 67,000 इतके कमी झाले होते तर त्यांचा HB 8.7 इतका कमी झालेला. त्यांनी सप्टेंबर 2018 मॉडर्न होमिओपॅथीचे औषध उपचार सुरू केले. डॉक्टर विजयकुमार माने यांचं धनकवडीच्या क्लिनिकमध्ये आम्ही त्यांना भेटायला गेलो. भेटल्यानंतर त्यांना सगळे मागचे तो रिपोर्ट दाखवले, इव्हन लिव्हर सिरोसिस डिटेक्ट व्हायच्या अगोदरचे पण रिपोर्ट दाखवले आणि त्यांनी ते रिपोर्ट पाहून सांगितलं की तुम्ही अगदी योग्य वेळी तिथं आलात, कारण लोक अगदी शेवटच्या स्टेजला माझ्याकडे येतात, परंतु आम्ही जे पेपर चालू होते ना ती योग्य वेळ होती आणि त्यांनी सांगितलं की हा आजार तुमचा मी पूर्णपणे बरा करू शकतो. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला गेला. त्यांना खात्री पटली की आपण बरे होऊ शकतो. औषधोपचार सुरू केल्यानंतर अगदी 8 दिवसातच त्यांना फरक पडला. त्यांना जेवण जाऊ लागले. त्यांनी औषधं दिली. औषध दिल्यानंतर एकदम 2-3 दिवसात आम्हाला फरक वाटू लागला की आम्हाला फ्रेश एकदम वाटायला लागलं. त्यांना उत्साह जाणवू लागला. त्यांना पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले. शुगर नॉर्मल झाली. थायरॉईडचे पण प्रमाण कमी झालं. फ्रेशनेसपणाचा भरपूर आला. नोव्हेंबर 2019 रिपोर्टनुसार त्यांचा HB 14.5 इतका वाढला तर प्लेटलेट्स 96,000 इतके वाढले. त्यांना आता पूर्वीचा कोणताही त्रास होत नसून सध्याच्या फायब्रोस्कॅन रिपोर्टनुसार त्यांचा आजार बरा झाल्याचे दिसून आले आहे. त्यांना परत बँडिंगसाठी ॲडमिट व्हावे लागत नाही. डॉक्टर विजयकुमार माने यांनी दिलेले औषध घेण्याची जी पद्धत आहे ती अत्यंत सोपी आहे. ते फक्त घरच्या घरी राहून आणि
कुठलेही आर्थिक किंवा मानसिक त्रास न होता ते औषधं घरच्या घरी राहून घेता येतात. श्री मानसिंग सावंत मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत. मानसिंग सावंत या रुग्णाचा अनुभव आपण ऐकला आणि मॉडर्न होमिओपॅथीने त्यांना कशा पद्धतीने चांगला फरक पडला हेही आपण पाहिलं. यांच्या केसबद्दल आणखी त्यांचे जे रिपोर्ट्स आहेत ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत पुढच्या सेगमेंटमध्ये. आत्ता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण पाहताय कार्यक्रम आरोग्याचं मॉडर्न युग. मानसिंग सावंत हे जे रुग्ण आहेत त्यांचा अनुभव आपण पाहिला मगाशी आणि आपण सरांकडून त्यांचे जे डिटेल्स आहेत ते जाणून घेऊया. सर, मानसिंग सावंत जेव्हा इथे आले होते आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी तर तेव्हा काय परिस्थिती होती? मानसिंग सावंत हे माझ्या धनकवडी पुण्याच्या ओपीडीमध्ये आलेले होते. त्यावेळेला त्यांना रक्ताच्या उलट्या झालेल्या होत्या अचानक आणि त्यांना हॉस्पिटलाईज करायला लागलेलं होतं. त्यांना इसोफेजियल व्हायरसिस झालेत असं डायग्नोसिस झालं आणि इसोफेजियल बँडिंग त्यांना केलं आणि त्यावेळेला तिथल्या डॉक्टरांच्या लक्षात असं आलं की यांचं लिव्हर 70-80% खराब आहे. त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला देण्यात आला. मानसिंग सावंत यांनी आपला टीव्हीवरचा लिव्हर सिरोसिसवरचा प्रोग्राम बघितला आणि त्यांना वाटलं की आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय मॉडर्न होमिओपॅथीकडे उपचार होऊ शकतील अशी त्यांना खात्री पटली इतर पेशंटच्या अनुभव ऐकल्यानंतर आणि मग ते आपल्याकडे आले. उपचार चालू केल्यानंतर पेशंटचं इंटरव्ह्यूमध्ये पेशंटनी सांगितलेलंच आहे टेस्टिमोनियलमध्ये की दुसऱ्या दिवसापासून त्यांना बरं वाटायला लागलं. आपले उपचार चालू केल्यानंतर त्यांना बँडिंग करायला लागलेलं नाही, पोर्टल हायपरटेन्शन झालेलं नाही, कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन झालं नाही, त्यांना कावीळ झाली नाही, त्यांच्या प्लेटलेट कमी झालेल्या वाढायला लागल्या, हिमोग्लोबिन कमी झालेलं वाढायला लागलं, इव्हन त्यांचा डायबिटीस होता खूप वर्षाचा, तो डायबिटीस सुद्धा नॉर्मल आला. म्हणजे खरं तर जे वेगळा आजार आहे डायबिटीस हा, पण तो देखील होमिओपॅथी ट्रीटमेंटनी तुम्ही म्हणताय की बरा झाला, तर मग हे कसं काय होतं? डायबिटीस हा लिव्हरशी आणि पॅनक्रियाशी रिलेटेड आहे. यांचा जो लिव्हर सिरोसिस आहे तो कदाचित लॉंग स्टँडिंग डायबिटीस असल्यामुळे असू शकतो. बरोबर. आणि जसं लिव्हर सिरोसिस बरा झाला तसं त्यांचा डायबिटीस पण बरा झाला. डायबिटीसचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. कुठल्याही प्रकारचं औषध 3 महिन्यापासून साधारणपणे आपण त्यांची औषधं बंद केली. अँटी डायबिटिक औषधं, अँटी हायपरटेन्सिव्ह औषधं, लिव्हरसाठी जी काही औषधं दिली होती ती औषधं, कुठलंच औषध त्यांना 3 महिन्यापासून चालू नाही आहे, नव्हतं, बंद केलं पूर्णपणानं. आणि पूर्णपणानं ते लिव्हर पेशंट स्वस्त आहेत आणि लिव्हरचे सगळे रिपोर्ट त्यांचे नॉर्मल आहेत. नक्कीच. सर, जी प्रचलित उपचार पद्धती आहे, जसं की तुम्ही सांगितलं की मानसिंग सावंत यांना देखील लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला होता, तर काय आपण फरक तर आहेच, नक्कीच फरक आहे, पण जे आपण आर्थिक बाब म्हणतो तर त्याच्यातही बराच फरक आपल्याला दिसून येतो. लिव्हर ट्रान्सप्लांट ही खूप महागडी शस्त्रक्रिया आहे. साधारणपणे 30 लाखापासून ते 40-45-50 लाख रुपये, पण बऱ्याच म्हणजे इट व्हेरीज हॉस्पिटल टू हॉस्पिटल ह्या गोष्टी व्हेरी होतात, घेतले जातात. आणि ट्रान्सप्लांटचा सक्सेस रेट खूप कमी आहे. कोणीही असं सांगत नाही की ट्रान्सप्लांट, समजा 10 लोकांचं ट्रान्सप्लांट केलं त्यातले किती लोक बरे झाले. 10 लोकांचं ट्रान्सप्लांट केले किंवा 100 ट्रान्सप्लांट झाले अशा जाहिराती पेपरमध्ये मी पाहिलेले आहेत, पण त्यातले पेशंट बरे किती झाले हा महत्वाचा मुद्दा आहे. किती लोक नॉर्मल आयुष्य जगू शकतात, कारण त्यांना इम्युनो सप्रेशन ड्रग्ज जी नंतर दिली जातात त्याची कॉस्ट पण खूप आहे. अधिक ट्रान्सप्लांटची कॉस्ट प्लस इम्युनो सप्रेशनची कॉस्ट, म्हणजे पेशंटला खूप पैसे खर्च करून बरे होईल याची खात्री नाही आहे. मुळात सर्जरी सक्सेसफुल होईल का नाही हे माहीत नाही. जरी सर्जरी सक्सेसफुल झाली तरी ते लिव्हर किती दिवस टिकेल हे माहीत नाही आहे. दुसरी गोष्ट, लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये सक्सेस कुणामध्ये होऊ शकतं की जर नातेवाईकांचं लिव्हर जर मिळत असेल जवळच्या आणि तो नातेवाईक कमी वयाचा असेल, जनरली मुलगा मुलगीच ब्लड रिलेशनमधला, तर ते सक्सेसचा चान्स आहे, नाही तर सक्सेसचा चान्स खूप कमी आहे असं मला वाटतं, असं माझं मत आहे. बरोबर. म्हणजे एकतर तिथे सक्सेसचा रेट पण खूप कमी आहे आणि दुसरं म्हणजे खर्च जो आहे तो अक्षरशः अवाढव्य आहे. बरोबर. आणि त्या मानाने आपण मॉडर्न होमिओपॅथीची जर ट्रीटमेंट घेतली तर नक्की काय असतं या ट्रीटमेंट? मॉडर्न होमिओपॅथीचे औषधे आपली घरी राहून घ्यायची औषधं असतात. पेशंटला बऱ्याच वेळेला हॉस्पिटलाईज करायची गरज भासत नाही, घरी राहूनच त्याच्या लक्षणामध्ये सुधारणा दिसते आणि रिपोर्टमध्ये पण सुधारणा दिसते. तर हॉस्पिटलायझेशनचा खर्च जो आहे, कारण हॉस्पिटलायझेशनचा खर्च पण प्रचंड आहे. समजा पेशंटला जरी ट्रान्सप्लांटला नाही गेला आणि फक्त सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट गेला, हॉस्पिटलमध्ये गेला, बँडिंगला गेला, त्याचा खर्च खूप आहे. आयसीयूमध्ये ऍडमिट झाला त्याचा खर्च खूप आहे. पोटात पाणी काढायला गेला, टॅपिंग करायला गेला साठी त्याचा खर्च खूप आहे. छातीतलं पाणी काढायला गेला त्याचा खर्च खूप आहे. हा खर्च जो आहे तो मुख्यतः वाचतो,
कारण जसं पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते तशी लक्षणं कमी येतात, पोटातलं पाणी कमी होतं आहे, रक्ताच्या उलट्या कमी होतात, म्हणजे हॉस्पिटलाईनचा खर्च पण हा प्रामुख्यानं आपण वाचवतो. बरोबर. आणि आपल्या उपचाराचा खर्च पण आपण ओपीडी बेसिस ट्रीटमेंट द्यायचा असल्यामुळे कमीच आहे, तो पण आपण वाचवतो. या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. तिसरी गोष्ट ट्रान्सप्लांट पण आपण वाचवतो. बरोबर. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रान्सप्लांट, कारण त्याचा जो आकडा आहे तोच मुळात म्हणजे हॉस्पिटलाइजेशनचा खर्च पण प्रचंड आहे ना. मुंबई पुण्यामध्ये बऱ्याच हॉस्पिटलमध्ये दिवसाला 20,000 पासून 50,000 रुपये दिवसाला घेतले जातात. आपण खूप कमी खर्चामध्ये आपली ओपीडी बेसिस ट्रीटमेंट असल्यामुळे आपण पेशंटला ट्रीट करतो आणि पेशंट बरा होतो, हे दिसूनच आलेलं आहे आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे खरं तर आपण बघायला गेलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे खर्चाचा हा एक मुद्दा आहे, त्याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पेशंटचं आरोग्य आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि जसं सरांनी सांगितलं की त्याच्या आजूबाजूचे जे आजार आहेत, सर डायबिटीस त्या रुग्णाचा होता तो देखील बरा झालेला आहे. सर खूप छान माहिती आपण कार्यक्रमातून दिलीत आणि मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. आमचा पत्ता मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च अँड ट्रीटमेंट सेंटर, ई वॉर्ड, गीता मंदिर जवळ, कावळा नाका, कोल्हापूर 416-003. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी आमच्या खालील केंद्रावर संपर्क करा. कोल्हापूर, दादर, कळवा, ठाणे, धनकवडी, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, गोवा, मडगाव, म्हापसा, कर्नाटक, बँगलोर, हुबळी, तेलंगणा, हैदराबाद. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी मिस्ड कॉल द्या 7038833881. संपर्क क्रमांक 9730339009 किंवा 9372728009. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-121-8009. वेबसाईट www.modernhomeopathy.com. आमचा ईमेल आयडी आहे contact@modernhomeopathy.com.